चरपटी नाथाचे स्वर्गातील पराक्रम अध्याय 39 चरपटी नाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थे पाहिले. उत्तरेस बद्रिकाश्रमापासून रामेश्वर पर्यंत तो भ्रमण करीत होता. मग त्याने स्वर्गातील सर्व स्थाने पाहिजे ठरविले. तो पुन्हा बद्रिकाश्रमात गेला. शंकराचे दर्शन घेऊन त्याने व्याणास्त्राचा मंत्र म्हटला. त्यामुळे त्याला स्वर्गात जाणे शक्य झाले. मंत्राने बहरलेले भस्म त्याने कपाळाला लावले होते. तो प्रथम ब्रह्मदेवाच्या लोकांत गेला. ब्रह्मदेवांपुढे जाऊन त्याने नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मदेवाने नारदाला विचारले, हा कोण आहे? योगी दिसतो. नारदाने चरपटी नाथाची सर्व कथा आपल्या पित्याला सांगितली. ब्रह्मदेवाने हा आपलाच पुत्र आहे हे कळताच त्याला मांडीवर बसविले व तुझी काय इच्छा आहे असे विचारले. चरपटी नाथ म्हणाला, मला काही नको, आपले दर्शन व्हावेसे वाटले म्हणून आलो. असे होय, मग आता इथंच राहा, ब्रह्मदेव म्हणाला. चरपटी नाथ राहणार म्हणून नारदाला आनंद झाला. तो एक वर्ष नारदासह मोठ्या प्रेमाने राहिला. पुढे एकदा नारद इंद्राकडे गेला. इंद्राने त्याची चेष्टा करून म्हटले, या या कळीचे नारद, या या, आता कुठे कळ लावणा. इंद्राचे ते शब्द नारदाच्या मनाला लागले. नारदाचे कार्य हे माणसाच्या प्रारब्धाप्रमाणे त्यांच्याकडून कर्मे घडवून घेण्याचे असते. तो काही मुद्दामून भांडणे लावित नसतो. नारदाला राग आला. त्याने इंद्राला म्हटले, तसा प्रसंग तुमच्यावर लवकरच आणीन, तरच खरा मी नारद. असे म्हणून नारदाने चरपटी नाथाच्या मदतीने इंद्राची खोड मोडण्याचे ठरविले. नारद चरपटीला घेऊन इंद्राचे नंदनवन दाखवण्यासाठी निघाला. नारदाचा त्रिखंडा संचार, कुठेही जाता येत नाही असे नाही. त्याचा वेगही पुष्कळ, पण चरपटीला काही त्याच्या इतके वेगाने जाता येईना. अरे चरपटी, मागे मागे कसा राहतोस? आम्हाला कुठे तुमच्या सारख्या गमनकला येत आहेत? अरे हो, दत्ताने तुला व्याण मंत्र दिला, पण त्रिखंड गमनाची कला शिकविली नाही, मी शिकवितो. असे म्हणून नारदाने चरपटीचा देह मंत्र शक्तीने असा केला की कोणत्याही क्षणी त्याला आपल्या महाकारण देहापासून स्थूल देहापर्यंत कोठेही जाणीव नेता येऊ लागली. आणि स्वर्गलोक, भूलोक, मृत्यूलोक, पाताललोक, तपोलोक, सत्यलोक सर्वत्र जाण्याची शक्ती प्राप्त झाली. ती अनुभवाला येताच चरपटीने आनंदाने नारदाचे आभार मानले. मग ते अलकापुरीत शिरले. नंदनवनात ते प्रविष्ट झाले. तिथेल मधुर फळांनी लहडलेले वृक्ष, सुगंधी पुष्पांचा गमगमा, रंगीत पक्ष्यांची कर्णमधुर कुंजन, दिव्य गंध वाहून आणणारा वायू, यामुळे चरपटी फारच उल्हासित झाला. त्याला फळे खावीशी वाटली. भूक तर कडकडून लागली होती. नंदनवनातील उत्तम उत्तम फळे त्या दोघांनी येथेच खाल्ली. उत्साहाच्या भरात पुष्कळ डहाळ्या मोडल्या. जाता जाता कितीतरी फुले त्यांनी बरोबर घेतली. ब्रह्मदेवापुढे त्यांनी ते ठेवली व म्हटले, बाबा, आम्ही रानात गेलो होतो तेव्हा छान छान फुले मिळाली, ती आणली आहेत तुमच्यासाठी. ब्रह्मदेवाने वर वर पाहून ठीक ठीक असे म्हटले. आणि नारद व चरपटी नाथ यांचे प्रेम पाहून तर त्यांना आनंद झाला. फुले नंदनवनातून आणली आहेत हे काही त्यांना ठाऊक झाले नाही. नारद व चरपटे यांना नंतर रोजच नंदनवनात जाऊन फळांवर ताव मारण्याची सवय लागली. वनरक्षकांना लगेच या गोष्टीचा सुगावा लागला. त्यांनी पाळत ठेवून चरपटीला पकडले. नारद मागच्या मागे पळून गेला. चरपटीला वनरक्षकांनी मार दिला. तेव्हा तो भडकला. त्याने वाताकर्षण मंत्र टाकून त्यांचे प्राणच कासावीस केले. त्यांचे डोळे बाहेर आले. रक्ताच्या गुळण्या होऊ लागल्या. त्यांच्या मागून आणखी वनरक्षक आले. त्यांनी ही अवस्था पाहिली आणि चरपटीची भयंकर तप्त मुद्रा पाहिली. तेही मागच्या मागे पळाले. त्यांनी इंद्राकडे जाऊन सांगितले,
कोणीतरी तपस्वी तरुण नंदनवनात शिरला आहे. तो स्वच्छंदपणे हिंडत आहे. त्याने वनरक्षकांचे प्राण घेतले आहे. आमचे त्याच्यापुढे काही चालत नाही. इंद्राने देवगणांना सांगितले, सर्वांनी जाऊन त्या तपस्याला नष्ट करा. देवांचे सैन्य एकदम नंदनवनाकडे चाल करू लागले. ते येताना पाहून युद्धाची लांबण न लावता एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून चरपटीने वाताकर्षण मंत्र म्हणून सर्व देवांना मूर्छित पाडले. त्यांची प्राणशक्ती निघून गेली. इंद्राला युद्धाचे व्रत हेराने सांगितले. तेव्हा ऐरावतावर बसून इंद्र स्वतःच निघाला. त्याला हेर सांगू लागले, देवराज, जो तपस्वी शस्त्र सुद्धा न धरता देवांना मारतो तो वज्रास्त्राला सुद्धा जुमानणार नाही. तुम्ही शंकराचे सहाय्य घ्यावे हे बरे. त्यांचा सल्ला म्हणून इंद्र कैलासावर गेला व शंकराला त्याने सर्व काही सांगितले. शंकराने विचारले, तो कोण आहे, ते तुम्ही पाहिले काय? इंद्र म्हणाला, नाही, पण सर्व देवांना त्याने अचेतन केले आहे हे समजून मी तुमचे सहाय्य घेण्यासाठी आलो. मी एकटा त्याचा पराभव करू शकेल असे वाटत नाही. शंकराने लगेच आपल्या गणांना बोलावले. त्यांना आपल्या बरोबर येण्यास सांगितले. विष्णूला बोलवा, सर्वांनी युद्धाची तयारी करा, शत्रू फार बलाढ्य आहे असे म्हणत शंकर कैलासावरून नंदनवनाकडे निघाले. विष्णूला दूतांनी जेव्हा नंदनवनातला प्रकार सांगितला व शंकराचा निरूपही सांगितला तेव्हा विशेष विचार न करता ते आपले 56 कोटी गण घेऊन वैकुंठातून रणवाद्य वाजवित निघाले. नंदनवनाच्या दोन्ही बाजूंनी विष्णूचे व शंकराचे महाबलाढ्य सैन्य येताना पाहून व प्रचंड रणगर्जना व रणवाद्यांचे आवाज ऐकून चरपटीने विष्णूने सुदर्शनाचा प्रयोग केला तर माझे काही चालणार नाही. तेव्हा सुदर्शन चक्र जागच्या जागी मोहित होऊन निरुपयोगी झाले तर बरे असा विचार करून मोहनास्त्र सोडले. भस्माची चिमूट फेकली. सुदर्शन जड झाले. सैन्यासह विष्णू नंदनवनात येऊन धडकला. तेव्हा चरपटेने वाताकर्षण मंत्र टाकून 56 कोटी विष्णू सेना एकदम निश्चेष्ट केली. सर्व सैन्य निष्प्राण झाले. हे पाहून विष्णू दचकला. त्याने सुदर्शनाला प्रेरणा दिली पण ते हळूहळू चरपटीपर्यंत आले व हा पीपलायन ऋषी नारायणाचाच अंश आहे. तेव्हा त्याचा वध करणे शक्य नाही असा विचार करून व त्याला नमन करून हळूहळू परत गेले व विष्णूच्या हातात जाऊन थांबले. विष्णूने लगेच गदा उगारली. तोच चरपटीने तीव्र तपोबलाने वाताकर्षण मंत्र टाकला. गदा हातातून सुटून दूर पडली. विष्णू नंदनवन भूमीवर अस्ताव्यस्त पडला. चरपटी पुढे गेला. विष्णूची वैजयंती माळा व कौस्तुभमणी त्याने काढून घेतली. गदा उचलली. सुदर्शन घेतले आणि शंकराच्या देखतो तिथून त्वरेने गेला व ब्रह्मदेवापुढे जाऊन हात जोडून उभा राहिला. त्याच्या जवळचे विष्णूची आयुदेव म्हणे माळा पाहून ब्रह्मदेवाने विचारले, अरे हे तू कोठून आणलेस? काहीतरी घोटाळा केलास खरे ना? चरपटे म्हणाला, नंदनवनात गेलो होतो, तिथे फळे खाल्ली. वनरक्षकांनी मला पकडले म्हणून वाताकर्षण मंत्राने त्यांना मारले. मग काही वेळाने इंद्र सैन्यासह आला. त्याची पण तीच गत केली. मग विष्णू आले. त्यांची व त्यांच्या सैन्याची पण धुळधाण केली. शंकराने काही करायचे आतच इकडे आलो. शंकर तर निश्चेष्टच आहेत म्हणा ना. ब्रह्मदेव घाबरून म्हणाला, अरे मुला, विष्णू मी व शंकर सर्व जगाचे कार्य करतो. ते दोघे हतबल झाले तर जग कसे चालेल? तू हे काय भलते सलते केलेस? आता मला पण मंत्र टाकून निपचित कर म्हणजे एकदाचे समाधान होईल तुझे. चरपटे मोठ्या आशेने आपला पराक्रम दाखवायला आला होता पण ब्रह्मदेवाने त्याला हे अगदी वेगळेच सांगितले. ब्रह्मदेव त्याला घेऊन त्वरेने नंदनवनात गेले. त्यांनी नंदनवनात
छप्पन कोटी विष्णू सैन्य पडलेले पाहिले. सर्व देव पडलेले दिसले. शिवगण इंद्र पडलेले पाहिले. विष्णू निश्चिष्ट झालेले पाहिले. त्यांच्या डोळ्यात आसवे उभे राहिले. बाळा चरपटी तू या सर्वांना उठव. हिरमुसलेल्या चरपटीने संजीवनी मंत्राने सर्वांना उठविले. ब्रह्मदेवाने चरपटीला हाताने धरून विष्णूच्या व शंकराच्या चरणे घातला. ब्रह्मदेवाने दोघांची क्षमा मागितली. त्यानंतर चरपटी नाथ म्हणजेच पीपलायन हाही अशी ओळख सर्व देवांना त्याने करून दिली. सर्व स्थिर स्थावर झाल्यावर नारद विना झंकार करीत करीत इंद्राकडे गेला. त्याचा सत्कार झाल्यावर नारद साळसुदपणे म्हणाला, देवराज आपली फारच वाईट स्थिती झालेली मला कळाली. फार दुःख वाटले. काय करणार, कोणी कळीचा नारद आला होता वाटत. इंद्र ते वाक्य ऐकताच चमकला. खरोखरच नारदाचेच हे सगळे काम असावे हे शंका त्याच्या मनात आली. नारदा खरे काय ते सांगणार का? तुझेच ना हे काम. तुम्ही माझी कळीचा नारद म्हणून चेष्टा केली होती ना, मग मी माझे काम चोख केले. यापुढे तरी सांभाळून बोलावे हे सर्वांनाच बरे. त्यानंतर इंद्राने कधी नारदाची चेष्टा केली नाही. एक वर्षापर्यंत चरपटी व नारद सत्यलोकात राहिले. मणिकर्णिकेत नित्य स्नान करावे व नारदा बरोबर आनंदाने राहावे हा त्या चरपटीचा नित्यक्रम होता. त्यानंतर नारदासह चरपटी पाताळातील सर्व स्थाने पाहिला गेले. बळीने त्यांचे चांगले स्वागत केले. नारदासह चरपटीनाथ त्रिखंडात कोठेही जाऊ शकत होता आणि त्यामुळे चरपटीने पाहिले नाही असे कोणतेही स्थान राहिले नाही. फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने युद्धात जय मिळेल. श्री नवनाथ कथासार अध्याय 39 संपूर्ण.